आज 25 मे 2020। आज आलेल्या ज्या प्राथमिक माहिती आहे त्यामध्ये सर्वात प्रथम कर्ज वसुलीस आणखी 3 महिने स्थगिती, त्यानंतर शाळांची तारीख ठरली, शिक्षण आयुक्तांचा मोठा खुलासा। तर सुरुवातीला कर्ज वसुली संदर्भात जी काही माहिती आलेली आहे ती सुरुवातीला बघणार आहोत। कर्ज वसुलीस आणखी 3 महिने स्थगिती। स्थगिती कालावधीतील रकमेचे टर्म लोनमध्ये रूपांतर करता येणार रिझर्व्ह बँक। मुंबईवरून सदर प्राथमिक माहिती आलेली आहे। कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज शुक्रवारी अनपेक्षितरित्या रेपो दर आणि रिझर्व्ह रेपो दरात कपात जाहीर करून उद्योग व्यवसायाला आणि सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा दिला आहे। लॉकडाऊनमुळे उद्योग व्यवसाय बंद पडल्याने यापूर्वी जाहीर केलेल्या 3 महिन्यांच्या कर्ज वसुली स्थगितीस आणखी 3 महिने मुदतवाढ दिली आहे। रेपो दर प्रथमच निचांकी स्तरावर। दास यांच्या घोषणेनुसार रेपो दर 40 बेसिस अंशांनी कमी झाला असून तो 4% आला आहे। रिझर्व्ह रेपो दरही 40 बेसिस अंशांनी कमी केल्याने तो आता 3.35% इतका खाली आला आहे। हे दर इतक्या खाली यापूर्वी कधीच आले नव्हते। लॉकडाऊन काळात कर्जदारांना आणखी दिलासा देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून 3 महिने कर्ज वसुलीची स्थगितीला आता आणखी 3 महिने म्हणजे 31 ऑगस्ट 2020 मुदतवाढ देण्यात आली आहे। याआधी मार्च, एप्रिल आणि मे अशी 3 महिने EMI स्थगिती म्हणजेच मॉरेटोरियम होती। आता आणखी 3 महिने म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट ही स्थगिती कायम राहणार असल्यामुळे अनेकांची आर्थिक अडचणीतून सुटका होईल। या कालावधीसाठी कर्ज वसुली स्थगित ठेवली जाणार आहे, त्या म्हणजे 1 मार्च ते 31 ऑगस्ट या कालावधीतील व्याजाच्या रकमेचे रूपांतर टर्म लोनमध्ये करण्यास कर्जदार आणि बँकांना परवानगी देऊन आणखी भार कमी करण्याचा रिझर्व्ह बँकेने प्रयत्न केला आहे। हे कर्ज ते मार्च 2021 फेडू शकतात, त्यामुळे त्यांचा आर्थिक भार आणखी हलका होईल। कृषी क्षेत्राकडून अपेक्षा, तर नवे पतधोरण जूनमध्ये जाहीर होणार होते पण त्याआधीच पत्रकार परिषद घेऊन गव्हर्नर दास यांनी अर्थव्यवस्था किती अडचणीत आहे हे यातून सूचित केले। कोरोनामुळे मागणी पूर्णपणे मंदावलेली आहे, अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीही हळूहळू वाढू लागल्या आहेत। लिक्विडिटी अर्थव्यवस्थेत आणली तरी कर्ज उचलली जात नाहीत। कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या तरी भविष्यात महागाई आणि चलनवाढीचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही। आदी सर्व बाबी रिझर्व्ह बँकेच्या आजच्या आढाव्यातून समोर आल्या। रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार आशेचं किरण कृषी क्षेत्रातून दिसून येत आहे। त्याचा मुख्य आधार आहे यंदाचा मान्सून सर्वसाधारण असेल या अंदाजाचा। मात्र शिथिल केलेल्या पतधोरणाचा फायदा संबंधितांपर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेत सुधारणा दिसून असून याबाबत बँक सदैव दक्ष राहील असेही दास यांनी सांगितले। ठेवीचे दर कमी होणार, दास यांच्या घोषणेमुळे कर्ज स्वस्त झाली असली तरी बँका आपली ॲसेट लायबिलिटी पोझिशन व्यवस्थित राहावी म्हणून ठेवीदारांच्या ठेवींचे दर येत्या काही दिवसांत आणखी कमी करण्याची शक्यता आहे। त्याचसोबत मार्च 2021 परतफेडीची सुविधा, गृह, वाहन, व्यक्तिगत कर्ज आणखी स्वस्त, रेपो आणि रिझर्व्ह रेपो दर 40 बेसिस अंशांनी घटले, GDP शून्यावर जात असल्याने RBI संकेत, तरीही शेअर बाजारात घसरण। आजच्या दास यांच्या घोषणेचा अनुकूल परिणाम शेअर बाजारावर झालेला दिसला नाही। आर्थिक विकासाची चिंता असलेल्या गुंतवणूकदारांनी या घोषणांकडे दुर्लक्ष केले आणि विक्रीचा सपाटा सुरू केला। विश्लेषकांच्या मते कर्ज वसुलीला स्थगिती वाढवणे ही
पुरेशा उपाययोजना नाही, यामुळे बँकिंग क्षेत्र अडचणीत येईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे। त्यामुळे शुक्रवारी सकाळी बँका आणि वित्त संस्थांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली। BSE निर्देशांक 260.31 अंशांनी घसरून 30.672 अंशांवर स्थिरावला, तर निफ्टी निर्देशांक 67 अंकांनी खाली येऊन तो 9039.25 अंशाच्या पातळीवर होता। शाळांची तारीख ठरली। शिक्षण आयुक्तांचा मोठा खुलासा। पुणे येथून सदर माहिती आलेली आहे। कोरोनामुळे 2 महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांमधील अध्यापन 15 जूनपासून सुरू होणार आहे। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सुरुवातीला डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे शिकवले जाणार आहे। ग्रीन झोनमध्ये शाळा भरणार आहेत। शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी तयारी केली आहे। त्यासाठी शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड या शिक्षण सचिव आणि शिक्षण आयुक्त यांच्या सातत्याने चर्चा करत आहेत। त्यात येत्या 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या निर्णयापर्यंत हा विभाग आलेला आहे। त्यामुळे शाळांचे वर्ग सुरू झाले नाही तरी अध्यापन मात्र सुरू केले जाणार आहे। ते राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी याबाबत जे काही विविध वृत्तपत्र आहे यांना माहिती दिलेली होती। तर ते म्हणाले, विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे, पण त्यांचे शैक्षणिक नुकसानही होऊ नये म्हणून आम्ही 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करीत आहोत। त्यामुळे अध्यापनासाठी विविध पर्यायांचा विचार करीत आहोत। सुरुवातीला डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अध्यापन सुरू होईल। TV, स्थानिक केबल यांच्यासह व्हर्च्युअल क्लासरूम या माध्यमातून शिकविणे सुरू होईल। शहरी भागात कोरोनाचा फैलाव अधिक आहे, या भागात वर्ग सुरू करता येणार नाही। शहरातील विद्यार्थ्यांचा विचार करता अभ्यासक्रम काही प्रमाणात कमी करण्याचाही विचार सुरू आहे। त्यासंबंधी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आढावा घेत आहे असे त्यांना सांगितले। TV चॅनलबरोबर स्थानिक केबल नेटवर्कच्या माध्यमातून अध्यापनाचे व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जाणार आहे। शैक्षणिक कामकाज सुरू करण्याबाबत या क्षेत्रातील विविध घटकांशी चर्चा सुरू आहे। शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेऊन अध्यापन सुरू करण्यात येणार आहे। याबाबत शिक्षण मंत्री देखील आमच्याबरोबर सातत्याने चर्चा करीत आहेत असे सोळंकी यांनी स्पष्ट केले। ग्रीन झोनमध्ये वर्ग भरणार। राज्यातील अनेक भागांमध्ये कोरोनाचा फैलाव झालेला नाही। अशा ग्रीन झोनमध्ये शाळा सुरू करण्याचा विचार आहे। तेथील शिक्षक आणि विद्यार्थी हे खबरदारी घेत शाळेत येऊ शकतील याबाबत संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या जाणार आहे। या भागात रुग्ण आढळलास तर पुन्हा शाळा बंद ठेवण्याचा पर्याय असल्याचे विशाल सोळंकी यांनी सांगितले।